विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक येतात नववी प्रकरण दोन वास्तवसंख्या रिअल नंबर्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय सजाती करणीवरील क्रिया ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी सजाती करणीवर बेरीज वादावाकी गुणाकार आणि भागाकार या क्रिया करता येतात या ठिकाणी उदाहरण एक घेतलेलं आहे सोपे रूपयामध्ये सात करणे तीन अधिक एकोणतीस करणे तीन या ठिकाणी या दोन कर्णींची बेरीज करताना कर्णिस्त संख्या समान असणं गरजेचं आहे कोटी समान असणं गरजेचं आहे या ठिकाणी करणी तीन सात वेळा आहे आणि कर्णी तीन एकोणतीस वेळा आहे म्हणजेच कर्णी तीन सात अधिक एकोणतीस म्हणजे छत्तीस वेळा आहे म्हणून या ठिकाणी सात कर्णी तीन अधिक एकोणतीस कर्णी तीन सात आणि एकोणतीस या ठिकाणी तीन हा सामायिक घटक घेतलेला आहे करणी तीन दोघांमध्ये सामायिक आहे कंसामध्ये सात आधी एकोणतीस बरोबर छत्तीस कर्णी तीन ओके यानंतर सात कर्णीतीन वजा एकोणतीस करणी तीन म्हणजे करणे तीन सातमधून वजा एकोणतीस करणी तीन करायचे आहेत या ठिकाणी करणीतीनचा सगुणक वजा एकोणतीस आहे करणे तीनचा इथं सगुणक सात आहे मोठ्या संख्येतून आपण नेहमी लहान संख्या वजा करतो कधी एक ऋण आणि एक धन असेल तर आणि आलेला वजा मोठ्या संख्येचं चिन्ह देतो कर्णी तीन सामायिक आहे चिंल्यासारखा सात वजा एकोणतीस हा सात आणि इथला वजा एकोणतीस वजा एकोणतीस म्हणून गे सात गेले वजा बावीस उरले म्हणून वजा बावीस करणी तीन या ठिकाणी सात करणी तीन वजा एकोणतीस कर्णी तीनचं सोप आहे वजा बावीस कर्णी तीन ओके या ठिकाणी तिसरा आहे तेरा करणी आठ अधिक एक छेद करणी आठ वजा पाच करणी आठ या ठिकाणी करणी आठ करणी आठ कर्णी आठ सामायिक संख्या निघते म्हणजे या ठिकाणी कर्णी आठ पहा तेरास गुण करण्याटं इथं आहे अधिक एक, दो उरले, उरले। एक दो छेद दोन आहे आणि वजा पाच आहे आणि आठ सामायिक आहे पहा तेरामधून पाच गेले तेरामधून पाच गेले उरले आठ उरले त्यामुळं आठ अधिक एक छेद दोन आहे छेद सारखा नाही तिरच गुणागार आठ दोन्ही सोळा अधिक एकी एकी एक आठ दोन्ही सोळा अधिक एक सतरा सतरा छेदांचा गुणागर्भे के बे सतरा छेद दोन कर्णी आठ हे तेरा अधिक एक छेद दोन वजा पाच यांची बेरीज आहे या ठिकाणी आठची आठ या कर्णीला पुन्हा सोपे रूप देण्यासाठी चार जुनी अट केलेला आहे कारण चार हे पूर्ण वर्ग आहे म्हणून या ठिकाणी चारच वर्गम दोन या पुढच्या परीली घेतलेलं आहे या चारच वर्गम दोन आणि हा छेदस्थानचा दोन गेल्यामुळं सतरा कर्णी दोन हे या तेरा करणे आठ अधिक एक छेद दोन करणे आठ व पाच कर्आ आठ यांचं सोप रूप आहे ओके इथं कर्णींचा गुणाकार करा कर्णी सात गुणले कर्णी बेचाळीस कोटी दोन आहे त्यामुळं करणीस्थ संख्या सात आणि करणे बेचाळीस कोटी दोन समान असल्यामुळे करणीस्थ संख्यांचा गुणाकार आपण करू शकतोय कर्णी सात गुणले बेचाळीस या ठिकाणी किंवा सात गुणले करणे बेचाळीस यांचा गुणाकार करण्याऐवजी पुन्हा बेचाळीसच्या अवयव पाडलेत बेचाईच्या अवयवामध्ये जसा हा सात आहे तसा बेचाळीच्या अवयवामधला सात निघतोय बाजूला सात गुणले सात म्हणजे बेचाळीचे अवयव सात गुणले सहा करणी सात गुणले करणी सात म्हणजे कर्णी एकोणपन्नास कर्णी एकोणपन्नासचं वर्ग सात म्हणून सात सा, 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 करणी सहा येत आलेला आहे ओके सात कर्णी सहा ही अपरिमेय संख्या आहे ओके भागाकार करणींचा करणी एकशे पंचवीस भागिले करणी पाच या ठिकाणी समान कर्णी एकशे समान चिन्ह एकच चिन्ह करणी घातलेलं आहे त्यामुळं करणी एकशे पंचवीस भागिले पाच एकशे पंचवीसला पाच न भागिल्यानंतर कर्णी पंचवीस मिळालेलं आहे कर्णी पंचवीस म्हणजे पंचवीसचं वर्ग पाच आणि पाच ही परिमय संख्या आहे ओके इथं पुढचं उदाहरण आहे करणी पन्नास बुनले करणी अठरा या ठिकाणी पन्नासचे पन्नासचे अवयव पाडलेत पंचवीस दुनी पन्नास पूर्ण वर्ग पंचवीस आहे अठराचे नऊ जुनी पाडलेले आहेत अवयव नऊ पूर्ण वर्ग आहे म्हणजे कर्णी पंचवीस गुण्य दोन म्हणजे पाच कर्णी दोन आणि कर्णी नऊ गुण्य दोन म्हणजे नऊचं मग तीन कर्णी दोन त्यामुळं बाहेरच्या संख्यांचा पाच त्रिक पंधरा गुणाकार आणि कर्णी दोन गुणले करणी दोन दोन कारण कर्णी दोन गुणले कर्णी दोन कर्णी चार चारचं वर्गम दोन पंधरा दोन्ही तीस ओके पाच त्रिक पंधरा आणि कर्णी दोन गुणले करणी दोन दोन पंधरा दोन्ही तीस अशा पद्धतीने या ठिकाणी दोन करणींचा गुणाकार किंवा भागाकार ही परिमेय संख्या असू शकते आपण आता हे पाहिलेलं आहे अशा पद्धतीनं करणींचा गुणाकार भागाकार वजाबाकी आणि बेरीज केली जाते ओके पाय सेवन रूट थ्री प्लस ट्वेंटी नाईन रूट थ्री रूट थ्री रूट थ्री कॉमन सेवन प्लस ट्वेंटी नाईन थर्टी सिक्स रूट थ्री ओके द सिम्प्लिफिकेशन ऑफ सेवन रूट थ्री प्लस ट्वेंटी नाईन रूट थ्री इज इक्वल टू थर्टी सिक्स रूट थ्री सेवन रूट थ्री प्लस ट्वेंटी नाईन रूट थ्री आर लाईक सर्ट्स ओके सेवन रूट थ्री मायनस ट्वेंटी नाईन रूट थ्री सेवन रूट थ्री अँड ट्वेंटी नाईन रूट थ्री आर लाइ सर्स देर फॉर रूट थ्री कॉमन सेवन मायनस ट्वेंटी नाईन मायनस ट्वेंटी टू रूट थ्री ओके सिम्प्लीफाय थर्टीन रूट एट प्लस वन हाफ रूट एट मायनस फायव रूट एट हिअर रूट एट रूट एट कॉमन थर्टी प्लस वन हाफ मायनस हाफ ॲडिशन इज सेवन्टीन अपॉन टू रूट एट ओके सेवनटीन आपन टू रूट एट मीन्स फोर इन्टू टू द स्क्वेर रूट ऑफ फोर इज टू 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 कॅन्सल आन्सर इज सेवनटीन रूट टू ओके नेक्स्ट एक्झाम्पल बाय एट रूट फाईव्ह नो मल्टीपल मल्टीप्लाय सेवन रूट सेवन इंटू रूट फॉर्टी टू रूट सेवन एड रूट फॉर्टी टू आर लाइक सर्स देअर फर रूट सेवन इन्टू रूट फॉर्टी टू रूट सेवन फॉर्टी टू मिन्स सेवन इंटू सिक्स रूट सेवन इन्टू रूट सेवन सेवन रूट सिक्स ओके रूट सेवन इंटू रूट सेवन रूट फॉर्टी नाईन रूट फॉर्टी नाईन मिन्स सेवन रूट सिक्स किपॅजट इज सेवन रूट सिक्स ओके डिवाईड द सर्ड्स रूट ट्वेंटी रूट वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह मायनस रूट फाईव्ह रूट वन हंड्रेड ट्वेंटी फाईव ओपन फाईव्ह Dividing 125 by 5, we get root 25. Root 25 means 5. 5 is a rational number, okay? Here, 7 root 6 is a irrational number, okay? 7th, yeah, root 50 into root 18. Root 50 means root 25 into 2. Uh, root 18 means 9 into 2. 25 and 9 are perfect squares. ओके रूट ट्वेंटी फायव इंटू टू मिन्स फाईव्ह रूट टू रूट नाईन इंटू टू मिन्स थ्री रूट टू फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन रूट टू रूट टू रूट फोर रूट फोर मीन्स टू फिफ्टीन इंटू टू थर्टी ओके या ठिकाणी करणी नऊ अधिक सोळा आणि कर्णी नऊ अधिक करणी सोळा स्वतंत्र मान्य केले आहे या दोन्हीमध्ये समानता नाही या ठिकाणी कर्णी नऊ अधिक करणी सोळा म्हणजे कर्णीतला करणित करणितल्या कर्णी संख्यांची बेरीज सोळा नऊ पंचवीस येते कर्णी पंचवीस म्हणजे पाच मात्र इथं मात्र कर्णी नऊ स्वतंत्र तीन कर्णी सोळा स्वतंत्र वर्मळ चार चार आणि इथला तीन सात आणि इथं पाच आलेलं आहे ओके समांतर नाही कर्णी त्याच्याच पद्धतीनं कर्णी शंभर गुणले कर्णी शंभर अधिक छत्तीस हे कर्णी शंभर आणि कर्णी छत्तीस यांच्यामध्ये सुद्धा समांतर आहे कारण या ठिकाणी कर्णी शंभर आधी कर्णी छत्तीस म्हणजे कर्णी एकशे छत्तीस ओके आणि कर्णी शंभर म्हणजे दहा आणि कर्णी छत्तीस म्हणजे सहा दहा आणि सहा सोळा छत्तीस वर्गमुळं सहा शंभर सधांचा सोळा म्हणजे कर्णी एकशे छत्तीस इथ आहे कर्णी एकशे छत्तीस म्हणजे सोळा नवे ओके यांच्यामध्ये पण समानता संबंध नाही अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद